गुलबर्गा शहर में 9 जून को गुलबर्गा बीजेपी लीडर चंदू पाटिल जी के जन्मदिन के मौके पर रामनगर इलाके में छोटे बच्चों के लिए कपड़े डिस्ट्रीब्यूट किए गए और शाहबाजार एरिया में कॉरपोरेशन लेबर्स को फेलिसिटेट किया गया और आदर्श नगर प्रगति कॉलोनी में राशन किट्स डिस्ट्रीब्यूट किया गया और पुजारी मठ के आसपास ट्री प्लांटेशन किया गया और चंदू पाटिल के चाहने वालों ने ब्लड डोनेट किया और गंगानगर जीवन रामनगर आश्रिया कॉलोनी फिल्टर बेड राजीव गांधी कॉलोनी संजीव नगर लेप्रोसी कॉलोनी रामतीर्थ नगर और दीगर इलाकों में गरीब और जरूरतमंद लोगों में फूड पैकेज डिस्ट्रीब्यूट किया गया। इस मौके पर बीजेपी लीडर सिद्धाजी पाटिल उमेश पाटिल अशोक मनकर बी जय सिंह कृष्णा नायक और दीगर लोग मौजूद थे। नॉर्थ कलबुर्गी नॉर्थ कॉन्स्टिट्यूंसी का हमारा प्रमुख हमारा लीडर साहब चंदू पाटिल का 50th बर्थडे है। वही बर्थडे के इसमें हमारा काली में हमारा सीनू हमारा भाई सीनू वो यहाँ बहुत लोग गरीब लोग रहते हैं। गरीब लोगों के लिए थोड़ा अभी लॉकडाउन में उनका काम रोजगार छीन गया था, इसके बाद थोड़ा खाने का समस्या हुआ था। इसके वास्ते कल हमारा सीनू भाई पाटिल साहब को चंदू पाटिल साहब को उमेश पाटिल को ऐसा हमारा यहाँ बहुत गरीब लोग हैं उनके लिए थोड़ा क्या तो आप किराना किट अरेंज करो बोल के हमारा किसी ने प्रपोज रखे। तुरंत हमारा नेताजी चंदू पाटिल साहब ठीक है बोल के इमीडिएट अरेंज किए। आज वो बर्थडे के इस पे सब लोग सब गरीब लोगों को अराउंड 200 फैमिली को किट अभी हमारा उमेश पाटिल के नेतृत्व में हम सब गरीब लोगों को बांटे। नेचिन युव नायक युवक कण्मणि सन्मान्य श्री चंदू पाटिल इवर वो 40th हुट्टद हब्बत ही तमेल इवत यह अन्न संतर्पणे कार्यक्रम निमित्त इली आयोजन कार्यक्रम का नामेल नायक महानगर जिला अध्यक्षर सन्मान्य श्री सिद्धाजी पाटील आगमार और आत्मीय स्वागत को युवा नायक चंदू पाटील हुट हब्ब निमित्त इले नम शिवाजी नगर आगू गांधी नगर वार्ड नंबर 3, 7, 8 एलू कूड़े युवन युवर अभिमानी बड़ग चंदू पाटील अभिमानी बड़गल हुट हब्ब रक्तदान इतनी सल धन्यवाद। आज के दिन भवानी नगर पुजारी मठ में रक्तदान शिविर आज चंदू पाटिल के ओर से रखा गया है, उसका वजह है आज का 40वां जन्मदिन चंदू पाटिल का रहने से हम सब युवा मंडल भवानी नगर के युवा मंडल सब मिलकर उनका अभिनंदन और उनका स्वागत और धन्यवाद कह के हम दो बात कहना चाहते हैं। युवा मंडल नवयुवक तरुण मंडल में आज में राजकारण में बोले तो हमारा दक्षिण उत्तर भाग में बोले तो हमारा चंदू पाटिल कोरोना के इसमें पीरियड में बहुत से जगह में वो दान किट गरीबों को किट बहुत से बांटे, हम भी उनके साथ देखे हैं। आज के दिन उनका 40वां जन्मदिन है, उनको सुबह से आनंद का दिन मनाते हुए हम आज के दिन उत्सव मना के उनका 40वां जन्मदिन मना रहे हैं। इवत्तिन दिवस ನಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ನಾಯಕರು ಬಡವರ ಬಂಧು ಯುವಕರ ಕಣ್ಮಣಿ ಆದ ಶ್ರೀ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಅನ್ನೋರು 40ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ದಿವಸದಂದು ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಸನ್ಮಾನ ಹಾಗೂ ಕಿಟ್ಗಳ ವಿತರಣೆ ಹೀಗೆ ಹೇಳದಂಥ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರಾದ ಸಾಹೇಬ್ಗೌಡರು ಅನ್ನೋರು ಹೇಳಿದಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ದೇಶದಲ್ಲಿ ಡಾಕ್ಟರ್ಗಳು ನರ್ಸ್ಗಳು ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟೇ ಮಹತ್ವದ ಕೆಲಸ ಇವರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಬೆಳಗ್ಗೆಯಿಂದ ರಾತ್ರಿವರೆಗೂ ತಮ್ಮದು ಏನು ಜೀವದು ಇದು ನೋಡ್ತಾ ನೋಡಲಾರದೆ ಹಗಲಾರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮ ಕಲಬುರಗಿ ನಗರವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಡಿಸಲು ಇವರ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಚಿರಋಣಿಯಾಗಿ ಇವರಿಗೂ ಬಹಳ ಹೃದಯದಿಂದ ಇವರಿಗೂ ನಮಸ್ಕರಿಸ ಹೇಳಬೇಕಾಗುತ್ತೆ। ಆಜ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ಶಹರ್ ಕೆ ಅಂದರ್ ಗುಲ್ಬರ್ಗಾ ನಾರ್ತ್ ಹಮಾರ ಆಯ ಕೆ ಫ್ಯೂಚರ್ ಎಮ್ ಎಲ್ ಎ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ಕೆ ಆಜ್ ಬರ್ಡೆ ಕೆ ಮೌಕೆ ಪರ್ ಈ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕ ಲೋಕ ಕಿಟ್ ಬಾಟನೆ ಕಾ ಔರ್ ಗರೀಬ್ ಲೋಕ ಅನ್ನದಾನ ಕರ್ನೆ ಕಾ ಹೌ और जो गरीब बच्चे हैं उनके लिए कपड़े देने का ऐसा एक 8-10 फंक्शन है आज गुलबर्ग के अंदर ये गुलबर्ग नॉर्थ में। हमारा जो चंदू पाटिल साहब है उनको ज़्यादा से ज़्यादा उनका आयु आरोग्य सब भगवान उनको अच्छा रख के उनको अगले फ्यूचर में हम उनको MLA देखना चाहते हैं। हम ये नॉर्थ लोग बोल के हम मेरा हम BJP कार्यकर्ताओं का एक आशा है। नम ಯುವ ನಾಯಕರಾದಂಥ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಅವರ 40ನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಅಂಗವಾಗಿ ಈ ಎಲ್ಲ
ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಅಭಿಮಾನ ಬಳಗ ಹಾಗೂ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಎಲ್ಲರೂ ಒಗ್ಗೂಡಿ ಈ ನಮ್ಮ ಶಾಬ್ಜಾರ್ ನಿವಾಸಿಗಳ ವತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ವತಿಯಿಂದ ಈ ಕೌರ ಈ ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಕರೆದು ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಲು ಎಲ್ಲರೂ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ ಶಾಬ್ಜಾರ್ ವತಿಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ 40ನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ನಾವೆಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ದೇವರಲ್ಲಿ ಬೇಡ್ಕೋತು ಅವರ ಆಯುಷ್ಯ ಆರೋಗ್ಯ ಮತ್ತು ಅಧಿಕಾರ ಅವ್ರಿಗೆ ಸಿಗಲಿ ದೇವರು ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿ ಅಂತೇಳಿ ಅವರಿಗೆ ನಾವು ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೋತೇವೆ ಮತ್ತು ಎಲ್ಲರ ಹೆಸರು ತೊಗೊಂಡು ಭಾಳ ಮುಷ್ಕಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲ ಮಾಜಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಜವಾಬ್ದಾರಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮತ್ತು ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷದ ಎಲ್ಲ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಮತ್ತು ಇಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ನಮ್ಮ ತಾಯಂದರು ಈ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯನ್ನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ತಾಯಂದರು ಡಾಕ್ಟರು ನರ್ಸ್ಗಳು ಈ ದೇಶದ ಭಾಳ ದೊಡ್ಡ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಯಾರೆ ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿಯವರೇ ಒಳ್ಳೆ ಒಳ್ಳೆ ಭಾಳ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ ನೀವು ಇಡೀ ನಗರ ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅದು ನಮಗೆಲ್ಲ ಭಾಳ ಗೌರವ ನಿಮಗೆಲ್ಲ ಸನ್ಮಾನ ಮಾಡೋಕೆ ಭಾಳ ಖುಷಿ ಅಂತ ಯಾಕಂದರೆ ನಿಮ್ಮಷ್ಟು ಮುಂಜಾನೆ ಎದ್ದು 5 ಗಂಟೆ 6 ಗಂಟೆ ಸಾಪು ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನಾಲಿ ತೆಗೆದು ಸ್ವಚ್ಛತೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಬಿಮಾರಿ ಕಡಿಮೆ ಆಗ್ತವೆ ಅದು ಶ್ರೇಯಸ್ಸು ನಿಮಗೆ ಹೋಗ್ತದೆ ಅಲ್ಲಿಂದ ಡಾಕ್ಟರ್ಗಳೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ನರ್ಸ್ಗಳೇನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಈ ನಗರದಲ್ಲಿ ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಮ್ಮ ನಮ್ಮ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದ ಮೋದಿಯವರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಿಮ್ಮ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಮತ್ತು ಆಯೋಗಳಿಗೆ ಮತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ಗಳಿಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಹೇಳ್ಯಾರ ದೇಶದಾಗ ಅದಕ್ಕೆ ತಾವು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೀರಿ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಅವರ ವತಿಯಿಂದ ನಾವು ತಮಗೆಲ್ಲ ಸನ್ಮಾನ ಹಾಕಿಕೊಂಡಿದ್ದೆವು ಅದಕ್ಕೆ ಇದೇ ರೀತಿ ಮುಂದೆ ತಾವು ನಗರವನ್ನು ಸ್ವಚ್ಛವಾಗಿಟ್ಟು ಇನ್ನೂ ಹೆಚ್ಚಿನ ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅನುವು ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕೆಂದು ನಾನು ಕೇಳ್ಕೊತೀನಿ ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಚಂದು ಪಾಟೀಲ್ ಉನ್ಕಾ 40ವಾ ಜನ್ಮದಿನ ಹೇ ಆಜ್ ಉನ್ಕಾ ಜನ್ಮದಿನ ಕೆ ಅವಸರ್ ಪರ್ ಅಟಲ್ ಬಿಹಾರಿ ವಾಜಪೇಯಿ ಶಕ್ತಿ ಕೇಂದ್ರ ಕೆ ಓರ್ ಸೇ ಆಜ್ ಬ್ಲಡ್ ಡೊನೇಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್ ಔರ್ ಝಾಡ್ ಲಗಾನೆ ಕಾ ಐಸೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿತ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಇಸ್ಕೆ ಅಲಾವಾ ಉನ್ಪರ ಕೆ ಸ್ಲಮ್ ಏರಿಯಾ ಮೇ ಅನ್ನದಾನ ಕಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಯೋಜಿತ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಔರ್ ಆಜ್ ಇಸ್ ಸಭಿ ಲೋಗೋ ಕೆ ಓರ್ ಸೇ हम चंदू पाटिल उनका पॉलिटिकली बहुत आगे बढ़ना और लोगों की सेवा करना और आगे आने दिनों में उत्तर मध्य क्षेत्र के वो विधायक बन के सबके सामने उभर के आना बोल के हम आज बोल